नागपुर शहर में हर ओर गरबा की धूम देखते ही बन रही है। मां की भक्ति में लीन सभी माता के भक्त गरबा खेलते हुए दिखाई दे रहे हैं। इसी श्रृंखला में मालगी नगर में प्रारंभ ग्रुप राज गरबा की ओर से पिछले 12 सालों से भव्य गरबा का आयोजन किया जा रहा है। इस गरबा में प्रवेश निःशुल्क रखा गया है, जिससे कि किसी भी वर्ग के लोग बड़ी आसानी से इस गरबा में शिरकत कर रहे हैं। नागपुर शहर में हर ओर गरबे की धूम देखते ही बन रही है। माता को प्रसन्न करने के लिए लोग अपने अपने तरीके से सामाजिक एवं धार्मिक कार्यों में व्यस्त दिखाई दे रही हैं। इसी श्रृंखला में नागपुर में मां की भक्ति में लीन सभी माता भक्तों ने गरबा खेलते हुए माता के प्रति अपनी श्रद्धा प्रकट की। इसी श्रृंखला में मालगी नगर में प्रारंभ ग्रुप राज गरबा की ओर से पिछले 12 सालों से भव्य गरबे का आयोजन किया जा रहा है। नमस्कार, माझं नाव सोनल नारायणराव पठराबे। हे आपलं आपण इथे श्री योगा भवनला श्री महालक्ष्मी नगर मालगी नगरला आपण गरबा ऑर्गनाईज केलेला आहे। यात आपल्याला ह्या वर्षी जवळपास 12 वर्ष झालेले आहे आपल्या ग्रुपला, पण कोविड नंतर हे 2 वर्ष जो कोविडचा जो वेळ गेलेला आहे त्यानंतर हा फर्स्ट टाइम आपण इथे गरबा ऑर्गनाईज केलेला आहे। आणि यात आपण खूपसे प्राईज डेली प्राईजेस ठेवलेली आहे। मुळात असं आहे की दक्षिण नागपुरात 10 ते 12 ठिकाणी गरबा उत्सव मोठ्या साजरा रीतीने साजरा होत आहे। खऱ्या अर्थानं 2 वर्ष कोविडमध्ये गेल्यानंतर आज लोक उत्सुक प्रकारे आज मैदानात गरब्याचा खेळा डान्स करता प्रत्येक ठिकाणी येत आहे। खऱ्या अर्थानं देवीचं हे नवरात्र 9 दिवस आपण साजरं करत असताना देवीची आराधना या गरब्याच्या माध्यमातून आपण जेव्हा करतो त्यावेळेस या शहरात ज्या पद्धतीचं आज वातावरण आहे मला असं वाटतं की सर्वदूर एक मंगलमय धार्मिक शहरात निर्माण झालेलं आहे। मंदिर असो गरबाचे ग्राउंड असो या ठिकाणी हर्षोल्लासात सगळे साजरे करत आहे। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे जेव्हा आमच्या माळगीनगरच्या कार्यकर्त्यांनी हा गरबा उत्सव सुरू केला मला वाटतं हे यांचं पहिलं वर्ष आहे आणि निश्चितच येणारा काळ या काळात या भागातील जनतेकरता त्यांना जे जे पाहिजे देण्याचा प्रयत्न आमचे सर्व पदाधिकारी या भागातले करत आहे। नववर्षाच्या नवरात्रीच्या पर्वावर मी सर्व भाविकांना खूप खूप शुभेच्छा देतो। येणारी विजयादशमी आणि दिवाळी त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि भरभराटी घेऊन अशी परमेश्वराची प्रार्थना करतो। आजचा हा गरबा उत्सवाचा पहिला दिवस आहे या भागात आणि मला वाटते 7-8 दिवस हा गरबा इथे चालणार आहे आणि या गरब्यात कमीत कमी न्यूसन्स क्रिएट होणार नाही याची काळजी आयोजकांनी व्हायला पाहिजे। खऱ्या अर्थानं आपण अनेक ठिकाणी पाहतो गरबा जो आहे त्याचं स्वरूप वेगळं कुठल्या भागात दिसतं, परंतु आमचे सर्व कार्यकर्ते या संदर्भात तयारी करून आहे, निश्चितच चांगल्या वातावरणात इथे गरबा उत्सव साजरा होईल। आपको बता दें कि इस गरबा में प्रवेश निःशुल्क रखा गया था, जिससे कि किसी भी वर्ग के लोग बड़ी ही आसानी से इस गरबे में शिरकत कर रहे थे और बड़ी संख्या में इस गरबा का लाभ उठा रहे थे। NBC न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश भरद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट।